हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, पोलीस चालक भरतीसाठी खुशखबर आहे मित्रांनो, आणि मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर गृह विभागाने एक नवीन आदेश जाहीर केलेला आहे मित्रांनो, ते पोलीस चालक भरतीसाठी. तर शुद्धीपत्रक तुम्ही स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो. या शुद्धीपत्रकमध्ये असं काय दिलेलं आहे असं मी खुशखबर म्हणतोय, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर पोलीस चालक भरती जे पण करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो, दिनांक बघा 9/12/2019. ॲक्च्युली कालचं शुद्धीपत्रक आहे, आज वेबसाईटवर हे शो होत आहे. तुम्ही महापरीक्षा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला हा पीडीएफ फाईल तुम्हाला शो होणार मित्रांनो. तर उमेदवारांसाठी माहिती आहे बघा मित्रांनो. तर सिव्हिल अपील क्रमांक तर सांगण्यात आलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं की 3/7 असं लायसन वगैरे सांगण्यात आलेलं होतं. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे इकडं रेड कलरचा बॉक्स केलेला आहे, इकडं बघा मित्रांनो. हलके वाहन म्हणजे LMV चालवण्याचा किंवा हलके वाहन LMV TR चालवण्याचा वैध परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज भरत आहे ना मित्रांनो आता. तर हलके वाहन LMV TR चालवण्याचा वैध परवाना धारण करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नासमोर वय म्हणजे यस असे नमूद अर्ज करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एकच की मित्रांनो, पहिला LMV TR म्हणजे ट्रान्सपोर्ट. तर LMV TR असेल तरच तुम्ही फॉर्म भरायचं असं सांगण्यात आलेलं होतं. तर आता शुद्धीपत्रकमध्ये त्यांनी एकदम क्लिअर सांगितलं आहे की तुम्ही LMV तुमच्याकडे LMV लायसन असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे तुम्ही पोलीस चालक पदासाठी पात्र आहात मित्रांनो. पहिलं कसं विचारलं होतं की LMV TR असेल तरच तुम्ही फॉर्म भरा, अन्यथा तुम्ही फॉर्म भरू नका. तर आता LMV भरपूर उमेदवारांकडे LMVच होतं मित्रांनो, LMV TR नव्हतं. तर आता भरपूर उमेदवार कंटिन्यू मेसेज होते की LMV असेल तर फॉर्म भरता येतं. की मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तर LMV असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. तर इकडे क्लिअर केलेलं आहे त्यांनी. तर भरपूर उमेदवारांकडे LMVच लायसन होतं आणि RTOला गेल्यानंतर LMV TR 1-1.5 महिना असा टाईम लागत होतो असं पण कमेंट आलेले होते. तर आता तुमच्याकडे LMV असेल तर पण तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर आनंदाची बातमी आहे मित्रांनो, जे जे उमेदवार होते की त्यांच्यापाशी LMV TR नव्हतं ते LMV होतं, त्यांनी नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. तसेच मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. भरपूर उमेदवारांकडे LMVच लायसन आहे. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझं चॅनलचं नाव आहे MK All News.